अखेर वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 5 कोटीचा वाडी बेलदार रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. कामाच्या सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी. फुरुस येथे विषबाधेचा चौथा बळी, गावात तणाव. सौभाग्य योजनेच्या उजेडाने दुर्गम भाग उजळणार. सोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची निकम यांची मागणी. फैसला 20 जानेवारीला. अग्निपाथची यशस्वी चाचणी, भारताची ताकद वाढली. आणि खेड ज्युनियर चेंबरचे प्लॅस्टिक मुक्तीचे कार्य कौतुकास्पद, पर्यावरण मंत्री आमदार रामदास भाई कदम. आता पाहूया सविस्तर वृत्त. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महिपतगड आणि पर्यटनस्थळ असलेल्या वाडी बेलदार येथील पारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी 5.5 कोटी शासकीय निधी खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाने तब्बल 5.5 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. पहिल्याच पावसात रस्ता वाहून जाण्याला केवळ रस्त्याचे काम करणारा ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप वाडी बेलदार येथील ग्रामस्थ आणि महिपतगड विकास मंडळाच्या वतीने करण्यात येत असून या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मे 2014 कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर खेड येथील मेसल्स राहुल कन्स्ट्रक्शन या कंपनीने या कामाचा ठेका घेतला आणि कामाला सुरुवातही केली. रस्त्याचे काम सुरू झाल्यावर अतिशय दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या वाडी बेलदार येथील नागरिकांना झालेला आनंद अवर्णनीय होता. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पहिल्याच पावसात रस्त्याचे झालेले काम वाहून गेले आणि त्यासोबत ग्रामस्थांचा आनंदही वाहून गेला. खेड तालुक्यातील गड किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या किल्लेप्रेमींची पावले आपोआपच महिपतगड आणि सुमारगडाकडे वळतात. मात्र या गडांकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहून अनेक पर्यटक अर्ध्या रस्त्यातूनच परत जातात. यावेळी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडायलाही ते विसरत नाहीत. देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे उलटली तरी वाडी बेलदार गावातील नागरिकांना आजही डोलीचा वापर करावा लागतो. ही बाब दुर्दैवीच आहे. परंतु शासनाकडून रस्त्यासाठी देण्यात आलेला 1 करोड रुपयांचा निधी केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहून जाणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये स्काउट आणि गाईडचे एकदिवसीय शिबिर संपन्न झाले. प्रथमतः प्रमुख मार्गदर्शक संतोष तांबे, अंजली कडव, किशोर धुत्रे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर 8 ते 5 वाजेपर्यंत होते. या दरम्यान मार्गदर्शकांनी शिबिरामध्ये स्काउट आणि गाईडला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती दिली. इयत्ता 8वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या द्वारे गाठींचे प्रकार, बंधने, मागाच्या खुणा, शिट्ट्यांचे प्रकार, स्काउटचे नियम, इतर बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या अंतर्गत बिन भांड्याच्या स्वयंपाकाची संकल्पना गाईडने मांडली होती. यामध्ये स्वनिर्मितीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला होता. विविध उपक्रम शिबिरामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. स्काउट गाईडची सांगता शेकोटीच्या कार्यक्रमाने करण्यात आली. स्काउट आणि गाईड शिक्षक दीपक कदम, अर्चना गायकवाड, मेघा गुहागरकर, कल्पेश सकपाळ यांनी शिबिरास मार्गदर्शन आणि मदत केली. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या. फुरुस येथे विषबाधेमुळे 3 गाई दगावल्याची घटना ताजी असतानाच याच गावातील आणखी 1 बैल दगावल्याचे गावामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. जितेंद्र कांगणे यांच्या मालकीचा उमदा बैल विषबाधेचा शिकार ठरला आहे. फुरुस येथील याआधी 3 गाई अचानक मृत्यूमुखी पडल्याने या प्रकरणी याच गावातील मुश्ताक परकार याला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. त्याची जामिनावर सुटकाही झाली. विषबाधेमुळे गाई दगावल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण असतानाच आणखी 1 बैल मृत्यूमुखी पडल्याने गावात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून खेड पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील माजी विद्यार्थी अनिमेश वजे याने मीमांसा आयसर पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये 2वा येण्याचा बहुमान पटकावला. अनिमेश वजे हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाता या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये त्याने सहभाग घेतला होता. यात आपली बुद्धिमत्ता सिद्ध करून संपूर्ण देशात 2वा येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे त्याने आपल्या नावलौकिकासोबत रोटरी स्कूलचे नाव देशात चमकवले आहे. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनिमेश वजे याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेड येथील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल नुकतीच लोणावळा येथे संपन्न झाली. या सहलीतील पथकाने सावित्री पूल, चवदार तळे महाड, लोणावळा दर्शन आणि वेट अँड जॉय वॉटर पार्क या स्थळांना भेटी दिल्या. सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच बस चालक विजय तांबे यांनीही सहकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात वीज देण्यासाठी सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात 300 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. पंडित दीनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य ही योजना जाहीर केली आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सौभाग्य योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील निकम यांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय 20 जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. 5 वर्षांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले होते, तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता झाली होती. दोषींच्या शिक्षेबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. गुरुवारी न्यायालयात जवळपास अर्धा तास युक्तिवाद झाला. बचाव पक्षातर्फे 3 पैकी 2 वकीलच न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. सर्व दोषींच्या वतीने दोन्ही वकिलांनी बाजू मांडली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना बॉलिवूडच्या दिशेनं तिने आपलं पाऊल टाकलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतननानीच्या कॅलेंडरवर मानुषी दिसणार आहे. यंदाच्या कॅलेंडरसाठी बॉलिवूडच्या 24 तारेतारकांची निवड करण्यात आली असून त्यात मानुषी छिल्लरच्या नावाचाही समावेश आहे. शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय अशा बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या कॅलेंडरसाठी मानुषीला संधी मिळणं ही तिच्या बॉलिवूड पदार्पणाची नांदी असल्याचं बोललं जातं आहे. या फोटोशूटमध्ये मानुषीचा अतिशय ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय. ग्लॅमरस बरोबर तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर टाकतोय. तब्बल 5000 किलोमीटरपेक्षा लांब अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या अग्निपाथ या क्षेपणास्त्राची भारताने आज यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या समुद्रातील बेटावरून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही चाचणी करण्यात आली. चीनचा उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला असून भारताची प्रतिहल्ल्याची क्षमता वाढली आहे. भारतात विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची उंची 17 मीटर असून व्यास 2 मीटर आहे. याचे वजन 50 टन इतके आहे. पाकिस्तान आणि चीनकडून असणारा धोका लक्षात घेऊन अग्निमालिकेतील हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. 1.5 टनापर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्याची अग्निपाथची क्षमता आहे. अग्निपाथमुळं भारतानं अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, ब्रिटन या देशाच्या रांगेत स्थान मिळवलं आहे. केवळ याच 5 देशांकडे 5000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्र आहेत. काठीने डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील कळंबणी सुतारवाडी येथील एकावर खेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा सुतार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे खेड पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंबणी सुतारवाडी येथील रोशन चिचगरकर हा बुधवारी सायंकाळी गावातच एका ठिकाणी बसला असता संशयित आरोपी कृष्णा याने त्याच्या डोळ्यावर विजेरीचा प्रखर प्रकाशाचा झोत टाकून शिवीगाळ करायला सुरुवात केली. कारण नसताना होत असलेल्या शिवीगाळीचा रोशन याने कृष्णा याला जाब विचारला असता कृष्णा याने रोशन याला हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत रोशनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी मुंबईतील KEM रुग्णालयात नेण्यात आले. जखमी रोशन चिचगरकर यांनी खेड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलिसांनी संशयित आरोपी कृष्णा सुतार याच्या विरोधात 324 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महाराष्ट्राला लागलेले प्लॅस्टिकचे ग्रहण कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मला प्लॅस्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. खेड नगर परिषद आणि खेड ज्युनियर चेंबर्स यांनीही प्लॅस्टिक बंदीच्या मोहिमेत सहभागी होऊन खेडमध्ये प्लॅस्टिक बंदीची शपथ घेतली. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. ज्युनियर चेंबर्स या सामाजिक संस्थेने आत्तापर्यंत अनेक माणुसकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. आता खेडवासियांना प्लॅस्टिक बंदीची शपथ देऊन राष्ट्रहिताचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते नामदार रामदासभाई कदम यांनी केले. ज्युनियर चेंबर्सच्या JC फेस्टिवल 2018 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बोलताना ते म्हणाले, प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्याआधी मी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, विभागीय आयुक्त यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत मी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला. खरं तर कोणताही कायदा विधिमंडळात पारित झाल्यावरच त्याची अंमलबजावणी केली जाते. मात्र प्लास्टिक बंदीच्या बाबतीत जिल्हाधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, विभागीय आयुक्त यांनी कायदा पारित होण्याआधीच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू करून माझ्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. आज ज्युनियर चेंबर्स या सामाजिक संस्थेनेही प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करत खेडवासियांना कापडी पिशव्या मोफत वाटल्या ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर युवा नेतृत्व योगेशदादा कदम, सिकंदर जसनाईक, ज्युनियर चेंबर्सचे खेड शाखेचे अध्यक्ष दीपक नलावडे, माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष अर्पित हाती, झोन अध्यक्ष योगेश केरकर, झोन उपाध्यक्ष नरसिंह सांगोडकर यांच्यासह जेसीसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आता पाहूया एक हटके बातमी. दक्षिण कोरियातील एका टी व्ही कंपनीने आता असा टी व्ही बनवला आहे की जो आपले बोलणे ऐकू शकतो आणि त्यावर योग्य ती प्रतिक्रियाही देऊ शकतो. अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या कन्झ्युमर्स इलेक्ट्रॉनिक्स शो 2018 हा टी व्ही सादर करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेला हा टी व्ही भविष्यातील टी व्ही असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आत्तापर्यंत बाजारात हरेक नमुन्याचे टी व्ही सेट आलेले आहेत, पण हा टी व्ही सर्वांपेक्षा वेगळा आहे. स्मार्ट टी व्हीपासून ते 3D टी व्हीपर्यंत आणि कर्व टी व्हीपासून ते सर्वात कमी जाडीच्या टी व्हीपर्यंत अनेक प्रकार आलेले आहेत. मात्र या टी व्हीने सर्वांवर मात केली आहे. अनेकांना घरातील एकाकीपणा खायला उठतो, अशावेळी टी व्ही हाच काय तो आधार असतो. आता हा टी व्ही आपले म्हणणे ऐकून उत्तरेही देत असल्याने अशा लोकांना त्याची चांगली सोबत मिळू शकते. कंपनीने या थिंक यू सिरीजमधील ओलेड आणि सुपर USD टीव्हीला सादर केले आहे. या टीव्हीमध्ये आपण केवळ बोलूनच छायाचित्रे किंवा व्हिडिओही सर्च करू शकतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 5 कोटीचा वाडीबेलदार रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. कामाच्या सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी. फुरुस येथे विषबाधेचा चौथा बळी, गावात तणाव. सौभाग्य योजनेच्या उजेडाने दुर्गम भाग उजळणार. सोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची निकम यांची मागणी. फैसला 20 जानेवारीला. अग्निपाथची यशस्वी चाचणी, भारताची ताकद वाढली. आणि खेड ज्युनियर चेंबर्सचे प्लास्टिक मुक्तीचे कार्य कौतुकास्पद. पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.